पोलिसांनी 9 गुंडांना तडीपार करून अकलूज शहर गुंडगिरीमुक्त करण्याचे काम धडाक्याने सुरू ठेवले आहे. शहरातील कोळेकर टोळीचा प्रमुख अण्णा कोळेकर, तुषार काटे, रहिमान दिलावर बागवान, सिद्धार्थ ताकतोडे, विकास महेश शिंदे, महादेव दिगंबर थोरात, सोमनाथ बिरुदेव रूपनवर, सागर सोमनाथ सातपुते व अन्य एक अशा 9 जणांवर सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार केले आहे. या गुंडांवर दरोडा, खंडणी, मारामारी, सरकारी कामात अडथळा, दंगा, सरकारी कामात अडथळा करून अधिकाऱ्यांना मारहाण करणे असे गुन्हे दाखल आहेत. अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत 32 गाव अकलूज शहर येते आणि या माझ्या हद्दीमध्ये जो कोणी गुंडगिरी, दादागिरी, मारामारी, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे करेल त्यांना मी सोडणार नाही. आज एकूण मी 9 गुंडांना सोलापूर शहर वगळून सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करीत आहे. जो कोणी महिलांना, मुलींना, व्यापाऱ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना व गरीब जनतेंना त्रास देईल, त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपवर वेगवेगळ्या पोस्ट करतील, चेतावणीखोर पोस्ट पाठवतील अशांनाही मी सोडणार नाही, त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. जे कोणी व्यवस्थित राहतील त्यांना आम्हीही त्रास देणार नाही, परंतु जर जनतेला त्रास देणारे असेल तर त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही.